राजवटीला मान्यता नसतानाही भारताने औषधांची दुसरी खेप अफगाणिस्तानात पाठवली आहे। आंतरराष्ट्रीय मदत बंद झाल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये भुकमरी पसरली आहे। तालिबानेही जगाला मानवतावादी मदतीचे आवाहन केले आहे। भारतातून पाठवलेल्या 2 टन औषधांची खेप शुक्रवारी काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचली। यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये ही कोविड लसीचे 5 लाख डोस आणि 1.6 टन वैद्यकीय पुरवठा भारतातून अफगाणिस्तानला पाठवण्यात आला होता। 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानचा ताबा घेतल्यानंतर भारतातून अफगाणिस्तानला औषधे आणि वैद्यकीय साहित्य पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे। ही मदत काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचली। हे रुग्णालय 2004 मध्ये भारताच्या मदतीने बांधण्यात आले होते। दरम्यान तालिबानच्या उपपंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की त्यांचा देश मोठ्या मानवतावादी संकटाचा सामना करत आहे। अब्दुल गनी बरादार यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की अनेक ठिकाणी अजूनही लोकांकडे अन्न नाही, राहण्यासाठी जागा नाही, उबदार कपडे नाहीत आणि पैसे देखील नाहीत। त्यानंतर बरादार म्हणाले, जगाने अफगाण जनतेला कोणताही राजकीय पक्षपात न करता मदत केली पाहिजे आणि आपली मानवतावादी जबाबदारी पार पाडली पाहिजे। उत्तर आणि मध्य अफगाणिस्तान सध्या बर्फाने झाकलेले आहे, त्याच वेळी दक्षिण अफगाणिस्तानातील अनेक भाग पुराशी झुंज देत आहेत। तालिबानच्या म्हणण्यानुसार ते देशभरात आंतरराष्ट्रीय मदत वितरित करण्यास तयार आहेत। भारताने अफगाणिस्तानला 50,000 टन गहू देण्याची घोषणाही केली आहे। तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्य आणि अन्नधान्यांचा प्रचंड तुटवडा आहे। पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानात गहू पाठवला जाईल। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार माल वाहतुकीबाबत पाकिस्तान सरकारशी चर्चा सुरू आहे। 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारतात सत्तेवर आल्यापासून भारत आणि पाकिस्तान मधील संबंध थंडावले आहेत। भारतीय ट्रक किंवा मालगाड्या आपल्या हद्दीत येऊ नयेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे। युद्धग्रस्त अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था फार पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे। जुन्या अफगाण सरकारच्या बजेटमधील 80% खर्च याच मदतीने चालवला जात होता। तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत, अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनसह बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातील आपली मोहीम बंद केली। अफगाणिस्तानमध्ये रुग्णालय, शाळा, कारखाने आणि सरकारी मंत्रालय केवळ आर्थिक आणि रसद मदतीवर चालवली जात होती। भारताची सध्या अफगाणिस्तानमध्ये कोणतीही राजनैतिक उपस्थिती नाही, परंतु भारत सरकारच्या प्रतिनिधींनी ऑगस्ट 2021 मध्ये दोहा येथे तालिबानच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। भारत विरोधी कारवायांना प्रोत्साहन देणार नाही असंही तालिबानी म्हटले आहे। त्यांच्या वक्तव्याने तालिबानने काश्मीर मध्ये हस्तक्षेप न करण्याबाबत सांगितले, मात्र पाकिस्तान आणि तालिबानच्या जवळीकतेमुळे भारत सावधपणे पावले टाकत आहे। जागतिक मदत संस्थांनी असा इशारा दिला आहे की अफगाणिस्तानच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला उपासमारीचा सामना करावा लागू शकतो। अफगाणिस्तानची लोकसंख्या 38 दशलक्ष आहे। आतापर्यंत कोणत्याही देशाने तालिबान राजवटीला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही। सामान्य अफगाण नागरिकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत द्यायला हवी असा पेच अनेक देशांना पडलाय।